नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सध्या स्टडी करत आहोत अकरावी फिजिक्सच्या तिसऱ्या चॅप्टरचा ज्याचं नाव आहे मोशन इन अ प्लेन आणि आजचा हा आपला या चॅप्टरवरील पंधरावा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोनिकल पेंडुलमबद्दल शिकायचं आहे काय आहे कोनिकल पेंडुलम समजावून घ्या कोनिकल पेंडुलम इज अ सिम्पल पेंडुलम

वेटलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग ऑर लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग सिम्पल पेंडुलम म्हणजे एक लाईट स्ट्रिंगच्या सहाय्यानं म्हणजे वजनानी अत्यंत हलका दोरा त्याच्या सहाय्यानं रिजिड सपोर्टपासून लटकावून ठेवलेला एक हेवी स्पियर असतो जो आकाराने खूप लहान असला पाहिजे परंतु वजनदार असला पाहिजे त्या सिम्पल पेंडुलमबद्दल पुढच्या वर्षी बारावीमध्ये तुम्हाला शिकायचं आहे कोनिकल पेंडुलमबद्दलसुद्धा शिकायचं आहे आता अकरावी सिलेबसमध्ये जेवढा पार्ट आहे कोनिकल पेंडुलमचा तेवढा आपण स्टडी करू तर हा जो सिम्पल पेंडुलम आहे तो रिजिड सपोर्टपासून लटकावून ठेवलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने मोशन दिली जाते सर्कल सर्कलमध्ये की तो एक कोण डिस्क्राईब करतो म्हणजे कोण तयार होतो अशा पद्धतीने म्हणून त्याला म्हणतात कोनिकल पेंडुलम हा जो कोनिकल पेंडुलम असतो तो एक सिंपल पेंडुलम असतो हेवी स्पियर असतो सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट आणि तो अशा पद्धतीने आडव्या सर्कलमध्ये फिरतो की एक कोण तयार होतो त्याला म्हणतात कोनिकल पेंडुलम आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोनिकल पेंडुलमच्या पिरियडचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे पिरियड म्हणजे टाईम टेकन बाय कॉनिकल पेंडुलम टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला म्हणतात पिरियड आणि त्याचा फॉर्म्युला आज आपल्याला डिराईव्ह करायचा आहे मॅथमॅटिकल स्टेप्स आहे नीड्स समजावून द्या कन्सिडर ए बॉडी बॉडी मीन्स पेंडुलम हिअर बॉब ऑफ मास एम रिव्हॉल्विंग इन ए हॉरिसंट्रल सर्कल विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हरॉसिटी ओमेगा ॲट द लोवर एंड ऑफ द स्ट्रिंग ऑफ लेंथ एल हुज अपर एंड इज फिक्स्ड अँग्युलर व्हेरॉसिटीबद्दल आपण यापूर्वीच्या म्हणजे सर्क्युलर मोशनचा जो व्हिडिओ आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये शिकलो आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो बघा तिथं काय सांगितलं आहे तर अशा पद्धतीने हे रिजिड सपोर्ट आहे त्याच्यापासून ही एक बॉडी ज्या बॉडीचा मास एम आहे ती स्ट्रिंगच्या सहाय्यानं लटकावून ठेवलेली आहे के इज पॉईंट ऑफ सस्पेन्शन अँड ओ इज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ दॅट स्पियर त्या बॉडीची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे ती बॉडी जेव्हा इथून लटकावून ठेवलेली आहे आणि जेव्हा ती बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही त्यावेळेस ती बॉडी बरोबर इथे सेंटरला असेल स्ट्रिंग ही व्हर्टिकल पोझिशनला असेल आता या बॉडीला हॉरिझंटल सर्कलमध्ये फिरवण्यासाठी आपल्याला त्या स्ट्रिंगला एका बाजूला ओढावं लागेल ही डिस्प्लेस्ड पोझिशन आहे आणि ती पोझिशन बी आहे असं आपण समजू स्ट्रिंगची लेंथ एल आहे स्ट्रिंगची लेंथ टोटल एल असणार आहे ती मध्ये असली तरी आणि साईडला असली तरी कारण ती इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे आणि ह्या डिस्प्लेस्ड पोजिशनमध्ये ती स्ट्रिंग व्हर्टिकल सी एवढा अँगल करते आणि त्यानंतर ह्या बॉडीला हॉरिझन्टर सर्कलमध्ये अशा पद्धतीने मोशन दिलेली आहे ही बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते तेव्हा या ठिकाणी कोण तयार होणार आहे हा कोनिकल पेंडुलम होईल ज्याच्यामध्ये काही कन्सेप्ट काही टर्म्स आता नीट समजावून घ्या ओ पासून बीपर्यंत आपण ही लाईन जोडली दॅट विल बी रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन बी ओ ऑर ओ बी इज रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन दिस बॉडी विल मूव इन अँटी वाईज डायरेक्शन इन दिस हॉरिझंटल सर्कल इन दिस डिस्प्लेस्ड पोजिशन व्हेरियस फोर्सेस ॲक्टिंग ऑन दिस वॉक दॅट स्पियर आर याच्यावर कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होतात तर पहिलं एक फोर्स ॲक्ट होतं वेट दॅट इज ऑलवेज डाऊनवर्ड कुठल्याही वस्तूचं वेट म्हणजे ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं आणि ते नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं कारण ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ असतं आणि वेटचा फॉर्म्युला असतो एम इन टू जी वेअर एम इज मास ऑफ दॅट बॉडी त्याला जीने मल्टिप्लाय केलं की ते वेट होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स होतं ते एक फोर्स या बॉडीवरती ॲक्ट होतं या पोझिशनला दुसरं एक फोर्स ॲक्ट होतं टेन्शन इन द स्ट्रिंग स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन असतं ते सुद्धा एक प्रकारचं फोर्स आहे समजा ते टेन्शन टी झिरो आहे आता यामध्ये काय होतं की ह्या टी झिरोचे दोन कॉम्पोनंट्स असतात एक इकडे असा एक वर व्हर्टिकली अपवर्ड वर्ड अपोजिट टू वेट आणि हा जो व्हर्टिकल कॅ कॉम्पोनंट आहे हा ह्या स्ट्रिंगशी थिटा एवढा अँगल करतो हा थिटा कसा आला तर हा जो अँगल थिटा आहे तो जेवढा असेल तेवढाच इथे होतो कारण हे दोन्ही अल्टरनेट अँगल्स आहेत ही एक व्हर्टिकल लाईन आहे ही सुद्धा व्हर्टिकल लाईन आहे आणि त्यांना इंटरसेट करणारी ही ए बी लाईन आहे तेव्हा हे दोन्ही अँगल म्हणजे अल्टरनेट अँगल्स आहेत आणि ते सेम असतात तर या टी झिरोचे दोन कॉम्पोनंट्स एक वर जातो आणि दुसरा इकडे जातो असा सेंटरकडे तर सेंटरकडे जो कॉम्पोनंट असतो टेन्शनचा टेन्शन हे फोर्स आहे त्याच्यामुळे त्याचे हे दोन्ही कॉम्पोनंट्स म्हणजे ते, ते, ते सुद्धा दोन फोर्सेस आहेत तर त्यातला हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतो जो सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असतो त्याशिवाय सर्क्युलर मोशन होत नाही सेंट्रिपिटल फोर्सबद्दल आपण यापूर्वी एका व्हिडिओमध्ये शिकलो आहे तर हे दोन कॉम्पोनंट्स कोणते आहेत त्याच्या व्हॅल्यूज आपण बघू त्यासाठी ती फिगर मी इकडं काढली हा पॉईंट बी आहे जो तुम्हाला फिगरमध्ये इथं दिसतोय तो त्यानंतर हे जे बी ए आहे त्याच्यामधलं टेन्शन टी झिरो म्हणजे बघा ही जी बी ए लाईन आहे त्याच्यातलं टेन्शन टी झिरो ते हे बी ए व्हेक्टरनी इथं मी दाखवलं आहे त्यानंतर हे बी सी म्हणजे हा व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे डॉटेड लाईनने दाखवलेला आणि बी ओ हे जे बी ओ जी रेडियससुद्धा आहे सर्क्युलर मोशनची सर्कलची तर तो बी ओ हा एक हॉरिझंटल कॉम्पोनंट आहे ते टी झिरो हा अँगल थिटा असेल तर हा अँगलसुद्धा थिटा असतो ते अल्टरनेट अँगल्स आहेत तीज़। जर हा टी झिरो असेल तर त्याचे जे दोन कॉम्पोनंट्स येतात एक आडवा आणि दुसरा उभा ते काय येतील ते आपण फिगरवरून त्याच्या फिगरच्या जॉमेट्रीवरून समजावून घेऊ समजा तुम्ही हा ट्रँगल जर विचारात घेतला बी सी ए विच इज अ राईट अँगल ट्रॅंगल कारण या ठिकाणी नाईन्टी डिग्री आहे हा सी इथं अँगल नाइंटी डिग्री आहे त्याच्यामध्ये काय होईल साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपन हाइपोटेनस साईन थिटा काय तर समोरची बाजू बघितले करणं समोरची बाजू काय आहे तर सी ए आणि हायपोटेनस काय आहे तर बी ए आता सी ए म्हणजेच बी ओ कारण हा जो पॅरेयेलोग्राम आहे त्याच्यामध्ये ऑपोजिट साईड्स इक्वल आहे त्यामुळे जेवढी लेंथ सी ए आहे तेवढीच बी ओ आहे त्यामुळे सी एच्या ठिकाणी आपण बी ओ घेतलं आणि बी बी ए हे बी ए इथं जो आहे तो हायपोटेनस आहे त्याच्यानं आपण असं लिहितो बी ओ इज इक्वल टू बी ए सायन थिटा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर आता हे बी ए जे आहे ते आहे टी झिरो टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणून बी ओ इक्वल टू हे बी एच्या जागी टी झिरो घेतलं टी झिरो सायन थिएटा म्हणजे हा जो बी ओ कॉम्पोनंट आपल्याला मिळणार आहे टेन्शनचा टी झिरोचा एक आडवा कॉम्पोनंट मिळणार आहे बी ओ तो असेल टी झिरो साईन थिएटा जो सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतो सेंट्रिपिटल फोर्स इज अ फोर्स ॲक्टिंग ऑन ए बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलँग द रेडियस वर द सेंटर विच इज नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन या सेंटिपिटल फोर्स शिवाय सर्क्युलर मोशन होऊ शकत नाही म्हणजे हे टी झिरो सायन थिटा इथं आपल्याला सेंटिपिटल फोर्स म्हणून मिळतं आणि त्याच्यामुळे ही वस्तू सर्क्यु सर्क्युलर मोशन परफॉर्म करते सर्कलवरती फिरते हा एक कॉम्पोनंट झाला दुसरा हा व्हर्टिकल कॉम्पोनंट काय असेल तेही आपण बघू तर पुन्हा त्या फिगरमध्ये पहा इथं आता कॉस्ट थिटा आपण घेतलं तर कॉस्ट थिटा म्हणजे काय ॲडजिसन साईड बी सी अपॉन हायपोटेनस बी ए या ट्रॅंगलमध्ये बी सी ए थिटा इक्वल टू बी सी अपॉन बी ए बी सी ही झाली पायालगतची बाजू म्हणजे बी सी अपॉन बी ए बी ए म्हणजे हायपोटेनस त्यावरून आपण असं लिहिणार बी सी इक्वल टू बी ए कॉस थिटा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं परंतु यामध्ये बी ए म्हणजे काय आहे हे बी ए म्हणजे काय आहे तर टी झिरो म्हणून आपण इथं लिहिणार बी सी इक्वल टू टी जिरो कॉस्थिटा म्हणजे हा जो उभा कॉम्पोनंट आहे व्हर्टिकली अफवर्ड तो हा बी सी आहे तो आपल्याला मिळाला टी झिरो थिटा हे टी झिरो म्हणजे स्ट्रीमधलं टेन्शन आहे तर अशा पद्धतीने दोन कॉम्पोनंट्स आपल्याला मिळाले हा आडवा मिळाला टी झिरो सायन थिटा बघा इथं बी ओ हा झाला टी झिरो सायन थिटा ह्या टी झिरोचा तो कॉम्पोनंट आहे हॉरिझन्टली टू वर्ड्स राईट टू वर्ड्स सेंटर आणि दुसरा उभा जो मिळाला तो मिळाला टी झिरो कॉस्ट थिटा ते आपण इथं लिहिलं टी झिरो कॉस्ट थिटा म्हणजे ह्या टेन्शनचे टी झिरोचे दोन भाग आपण केलेत एक टी झिरो साईन थिटा आणि दुसरा टी झिरो कॉस तिटा यापुढे लक्षात घ्या कुठल्याही वेक्टरचे जेव्हा दोन कॉम्पोनंट्स आपण काढतो जेव्हा त्या वेक्टरला आपण रिझॉल्व करतो इन्टू टू परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स त्यातला एक कॉम्पोनंट कोसाईन असतो दुसरा साईन असतो जो अँगलला लागून असतो तो नेहमी कोसाईन घ्यायचा आणि दुसरा साईन घ्यायचा सा, हे दोन्ही कॉम्पोनंट्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आता टी झिरो विचारात घ्यायची गरज नाही टेन्शन कारण त्याचे भाग तुम्ही केलेले आहेत त्याचा आपण विचार करणार आहे तर यातला हा टी झिरो कॉस्ट थिटा काय करतो ह्या वेटला बॅलन्स करतो इक्वल आणि अपोजिट ते कॅन्सल करतात म्हणजे राहतो फक्त टी झिरो साईन थिटा आणि हा टी झिरो साईन थिटा सेंट्रिबिटल फोर्स म्हणून काम करतो आणि त्याच्यामुळेच ही वस्तू सर्क्युलर मोशनमध्ये अशा पद्धतीने फिरते स्ट्रेंगची जी लेंथ आहे एपासून बीपर्यंत ती एल आहे पण जेव्हा हा पेंडुलम इथं मध्ये असतो व्हर्टिकल पोझिशनमध्ये तेव्हा हा जो पॉइंट ओ दिसतोय त्याच्या थोडा तो खाली जातो जेव्हा आपण तो पेंडुलम असा साईडला डिस्प्लेस करतो आणि तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तेव्हा तो, ते तो थोडासा वर जातो बघा इथं जेवढं दिसतंय तेवढा ते तो वर जातो म्हणजे एपासून खाली जी लेंथ ह्या पेंडुलम जो ओ पॉईंटचा थोडासा खाली येतो थो। तिथपर्यंत ती टोटल लेंथ यल आहे आपण एपासून ओपर्यंत जे डिस्टन्स आहे ते यलपेक्षा थोडं कमी असेल त्याला आपण म्हणतो हाईट ऑफ पेंडुलम आणि ते आपण दाखवतो एचने म्हणजे एच ही ले एच हे जे डिस्टन्स आहे एपासून ओ पर्यंत ते स्ट्रिंगच्या लेंथपेक्षा थोडंसं कमी आहे किती कमी आहे तर ह्या ओच्या खाली जेवढा भाग दिसतो स्ट्रिंगचा तेवढ्याने ते कमी आहे यामध्ये हा जो ट्रायंगल तुम्हाला दिसतो ए बी ओ तो एक राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये परत हा थेटा आला आणि त्याच्यामध्ये कॉस्ट थेटा आपण जर घेतलं आणि साईन थिएटा घेतलं तर आपल्याला आणखी दोन फॉर्म्युले मिळतात काय मिळतात पहा त्या ट्रँगलमध्ये इन ट्रायंगल बी ए ओ म्हणजे हा ट्रँगल पहा बी ए ओ हा राईट अँगल ट्रायंगल आहे तो हा इथं पण आहे बी ए ओ त्याच्यामध्ये हा अँगल थेटा बा आहे आपण या फिगरमध्ये तो बघू काय मिळेल आपल्याला कॉस्टिटा इक्वल टू ॲट डेसन साईड ए ओ आपऑन हायपोटेनस ए बी किंवा बी ए कॉस्ट थिटा इक्वल टू ए ओ अपॉन बी ए ए ओ म्हणजे एच हाईट म्हणून इथं ए ओच्या ठिकाणी एच घेतलं आणि बी ए किंवा ए बी दॅट इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग एल घेतलं आपण आफ्टर टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वेगेट एच इक्वल टू एल कॉस्टिटा म्हणजे हे जे एच आहे ते इक्वल टू एल कॉस्टिटा आहे ते लक्षात घ्या आणखी साईन थिटा जर आपण घेतलं साईन थिटा इक्वल टू अपोजिट साईड ते आहे आर रेडियस ऑफ सर्क्युलर मोशन अपॉन हायपोटेनस एल हे ए बी म्हणजे बी ओ बी ओ म्हणजे ही समोरची बाजू आणि हा कर्ण काय आहे तर बी ए तर बी ओ म्हणजे काय आहे तर बी ओ म्हणजे आर रेडियस आणि बी ए म्हणजे काय तर लेंथ म्हणजे आर अपॉन एल आलं वन्स अगेन टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वे गेट आर इक्वल टू एल साईन थिटा म्हणजे हे जे आर आहे ते दॅट इज इक्वल टू एल साईन थिटा म्हणजे दोन व्हॅल्यूज इथं लक्षात घ्या एच इक्वल टू एल कॉस्ट थिटा एच इज इक्वल टू एल कॉस्थिटा आणि आर इज इक्वल टू एल साईन थिटा हे लक्षात घ्या या टी झिरोचे दोन कॉम्पोनंट्स आपण केले टी कॉस्ट टी झिरो थिटा आणि टी झिरो साईन थिटा टी झिरो कॉस्ट थिटानी वेटला बॅलन्स केल्यामुळे ते दोघांचं मिळून झिरो झालं टी झिरो ऑलरेडी संप्लाय करा त्याचे दोन भाग केले राहिला फक्त टी झिरो साईन थिटा जो सेंट्रीपिटल फोर्स म्हणून काम करतो ज्याच्यामुळं ही बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आणि एच म्हणजे काय तर एल कॉस थीटा आणि आर म्हणजे काय तर एल साइन थीटा हे लक्षात घ्या आणि आता आपण हा पिरियडचा फॉर्म्युला डिराइव करणार आहे बघा इथं काय म्हटलं ॲज द बॉडी रिहॉल्स द स्ट्रिंग स्विप्स ओव्हर द सर्फेस ऑफ कोन अँड देअर फॉर धिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज कोनिकल पेंडुलम जेव्हा ही बॉडी अशी सर्कलमध्ये फिरते तेव्हा ही जी स्ट्रिंग असते ती कोण तयार करते म्हणून त्याला कोनिकल पेंडुलम म्हणतात पिरियडचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे तर आता याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग क्वांटिटीज काय आहेत ते आपण या ठिकाणी लेबलिंग करून नावं देऊ लेट एस इज रिजिड सपोर्ट हा एस जो आहे तो रिजिड सपोर्ट आहे टी झिरो इज टेन्शन इन द स्ट्रिंग मग मी तुम्हाला सांगितलं आहे एल इज लेंथ ऑफ द स्ट्रिंग ही एल म्हणजे स्ट्रिंगची लेंथ आहे एच इज व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ हॉरिजन्टल सर्कल फ्रॉम फिक्स्ड पॉईंट ए हे जे एच आहे एच म्हणजे एल कॉस थिटा आपण मगाशी पाहिलं ते आणि आर म्हणजे एल साईन थिटा तर एच म्हणजे काय आहे हे जे सर्कल आहे ज्या सर्कलमध्ये ही बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते त्या सर्कलचं ह्या व्हर्टिकलपासूनचं डे डिस्टन्स आहे ती हाईट आहे ए पॉईंटपासूनची ती हाईट आहे व्ही इज व्हलॉसिटी ऑफ दॅट बॉडी टेंजन सेल व्हेलॉसिटी जेव्हा ही बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते तेव्हा त्याला काहीतरी लिनियर व्हेलॉसिटी असते त्याला टेंजन सेल व्हेलॉसिटी किंवा लिनियर व्हेलॉसिटी म्हणतात थिटा इज सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोन म्हणजे ॲक्च्युली काय होतं की कोन असा पूर्ण तयार होईल समजा हे एपासून इकडे तुम्ही लाईन जोडली तरी पूर्णपणे ही सिस्टीम तयार होईल ती कोण झाला पण त्यातला हा निम्मा कोण झाला म्हणून त्याला म्हणतात सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोन त्यानंतर एम जी इज वेट ऑफ द स्पियर म्हणजे इथं जे स्पियर असतं त्याचं मास एम आहे त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे वेट मासवरून वेट काढायचं असेल तर जीने मल्टिप्लाय करायचं एम जी हे झालं वेट वेट ऑफ द स्पीयर त्या स्पियरला म्हणतात बॉब तर ह्या वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत आणि आता काय होतं नेमकं लेट स्ट्रिंग मेक्स अँड अँगल थिटा विथ व्हर्टिकल ते मग अशी आपण पाहिले की ही जी स्ट्रिंग आहे ह्या व्हर्टिकलसी थिटाचा अँगल करते देन फोर्सेस ऑन एम आर मगाशीच आपण पाहिले की हे जे बॉडी आहे या ठिकाणी ज्या बॉडीचं मास एम आहे त्याच्यावरती कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होतात नंबर वन वेट एम जी ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड हे वेट व्हर्टिकली डाउनवर्ड ॲक्ट होतं नंबर टू फोर्स टी झिरो ड्यू टू टेन्शन इन द स्ट्रिंग अलाँग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग हे टेन्शन टी झिरो इकडं ॲक्ट होतं पॉईंट एकडं टेन्शन टी झिरो इज रिझॉल्ड इन टू टू परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स हे ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे तर त्या टी झिरोचे दोन कॉम्पोनंट्स कोणते टी झिरो कॉस्थिटा ॲक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड दिस टी झिरो कॉस्थिटा दिस डॉटेड लाईन टी झिरो कॉस्थिटा ॲक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड विच इज अपोजिट टू वेट एम जी अँड बी टी झिरो साईन थीटा दिस टी झिरो साईन थीटा सी दिस एरो टी झिरो साईन थीटा दॅट इज ऑल्सो अ फोर्स

दोन्हीच्या मॅग्निट्यूड सेम आहे म्हणजे एम जी जर समजा थाउजंड न्यूटन असेल तर टी झिरो कॉस्ट थिटा थाउजंड न्यूटनच असेल था न्यूटन हे फोरचं युनिट असतं टी झिरो संपलेलं आहे त्याचे दोन भाग आपण केलेले आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेले टी झिरो कॉस्ट थिटा इज इक्वल टू एम जी इक्वेशन वन नंबर टू दिस टी झिरो साईन थिटा दिस टी झिरो साईन थिटा दिस टी झिरो साईन थिटा ॲक्स ॲज अ सेंट्रीबिटल फोर्स देअर फॉर वी राईट टी झिरो साईन थिटा इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अप वन आर आर एम आर ओमेगा स्क्वेअर वेअर एम व्ही स्क्वेअर इज फॉर्म्युला फॉर सेंट्रिप्युटर फोर्स एम आर ओमेगा स्क्वेअर इज आल्सो फॉर्म्युला फॉर सेंट्रिप्युटर फोर्स हे फॉर्म्युले आपण यापूर्वी एक व्हिडिओ पाहिलेला आहे सर्क्युलर मोशनचा त्याच्यामध्ये आपण शिकलो आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर ते बघून घ्या व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी टेंजन सियल व्हेलॉसिटी एम इज मास ऑफ दॅट पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन हॉरिजन्टल सर्कल आर इज रेडियस ऑफ सर्कल दिस ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ दॅट बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन याला आपण इक्वेशन टू म्हटलं डिवाईड इक्वेशन टू बाय इक्वेशन वन हे जे इक्वेशन टू आलं त्याला इक्वेशन वननी आपण डिवाईड करू डिवाईड करताना राईट हँड साईडला राईट हँड साईडनी इक्वेशन वनच्या आणि इक्वेशन टूच्या लेफ्ट हँड साईडला इक्वेशन वनच्या लेफ्ट हँड साईडनी डिवाईड करायचं ही स्टेप मिळते बघा टी झिरो साईन थिटा आपण टी झिरो कॉस थिटा ही लेफ्ट हँड साईड आहे इक्वेशन ची टी झिरो थीटा थिटा त्याला डिवाईड केलं इक्वेशन वनच्या लेफ्ट हँड साईडनी टी झिरो कॉस थिटानी तसंच हे यम वी स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी ही राईट हँड साईड त्याला आपण ह्या इक्वेशन वनच्या राईट हँड साईडनी डिवाइड केलं यामध्ये लेफ्ट हँड साईडला तुम्हाला दिसेल टी झिरो टी झिरो कॅन्सल होतं राईट हँड साईडला एम एम कॅन्सल होतं आणि मग आपल्याला ही स्टेप मिळते साईन थिटा अपॉन कॉस्ट थिटा इक्वल टू स्क्वेअर अपॉन आर जी कारण इथं एम कॅन्सल झालं त्यामुळे राहिलं वीस स्क्वेअर अपॉन आर जी त्यावरून पुढची स्टेप आपल्याला मिळते थे। टॅन थिएटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बिकॉज वी नो साईन थिटा अपॉन कॉस्ट थिटा इक्वल टू टॅन थिटा सर दिस इज इक्वेशन नंबर थ्री याला इक्वेशन थ्री म्हणू आपण बघा हे तीन इक्वेशन आलेले आहेत पहिलं हे इक्वेशन वन आहे ते कसं आलं तर हे टी झिरो कॉस्ट थिटा वेटला बॅलन्स करतं ते दोन्ही इक्वल आहेत त्यांच्या मॅग्नेट्यूड सेम आहे डायरेक्शन्स अपोजिट असल्या तरी त्यानंतर हे टी झिरो साईन थिटा इकल टू एम वीस स्क्वेअर पॉईंट आर कसं आलं तर हे टी झिरो सायन थिटा रेडियसच्या दिशेला सेंटरकडं आहे आणि त्यालाच म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स आणि हा सेंट्रिपिटल फोरचा फॉर्म्युला आहे इक्वेशन टूला इक्वेशन वननी डिवाईड करून हे आपल्याला इक्वेशन थ्री मिळालेलं आहे त्याच्यावरून आपल्याला पिरियडचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे पिरियड म्हणजे एका रिव्होल्युशनसाठी लागलेला वेळ जेव्हा ही बॉडी एक रिव्होल्युशन पूर्ण करेल म्हणजे बी या पॉईंटवरून सर्कलवरून फिरून परत बी या ठिकाणी येईल तेव्हा एक रिव्होल्युशन होईल त्याला किती वेळ लागतो त्या पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे तर पहा आपल्याला हे इक्वेशन थ्री मिळालेलं आहे टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी वी नो दॅट व्ही इक्वल टू पाय आर अपॉन टी हा फॉर्म्युला कसा आला हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे सर्क्युलर मोशनच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे त्यामुळं तो कसा आला ते परत मी या ठिकाणी सांगत नाही तुम्हाला एक्सप्लेन करत नाही तुम्हाला जर बघायचं असेल हा फॉर्म्युला कसा आला तर तो अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी टेन्जन सेल व्हलॉसिटी आर म्हणजे रेडियस ऑफ दिस सर्कल हे जे सर्कल तुम्हाला दिसतं आहे त्या सर्कलची ही रेडियस आहे बी ओ रेडियस आर आणि ती यल साईन थिटर असते आपल्याला माहिती आहे आणि टी इज अ पिरियड मीन्स टाईम टेकन बाय धिस बॉडी टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ किपिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन थ्री म्हणजे ही जी व्हीची व्हॅल्यू आलेली आहे ती आपण इक्वेशन थ्रीमध्ये ठेवू पण तिथं स्क्वेअर आहे म्हणजे याचाही स्क्वेअर करावा लागेल आपल्याला हे मिळतंय ही टॅन थिटा लेफ्ट हँडचं जसं आहे तसं ही आर जी डिनॉमिनेटरमध्ये जसं आहे तसं व्हीची व्हॅल्यू ठेवली ही आहे टू पाय आर अपऑन टी पण त्याचा स्क्वेअर असल्यामुळं इथं होईल फोर पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपऑन टी स्क्वेअर हे आपल्याला मिळालं त्याच्यामध्ये एक आर कॅन्सल होईल हे आर स्क्वेअरच्या जागी राहील आर बाकी जसं आहे तसं हे डिनॉमिनेटरमधलं आर कॅन्सल झालं मग इथं राहील फोर पाय स्क्वेअर आर आपण टी स्क्वेअर इन्टू जी त्याच्याहून ही स्टेप मिळते आपल्याला पिरियडचा फॉर्म्युला काढायचा आहे टीचा फॉर्म्युला तयार करायचा आहे म्हणून टी स्क्वेअर लेफ्टला घेतलं आणि टेन थिटा राईटला right घेतलं बाकी जसं आहे तसं हे टी स्क्वेअर टेन थिटाच्या जागेवर आणि टेन थिटा टी स्क्वेअरच्या जागेवर गेलं हे बाकी न्युमेरेटरमध्ये फोर पाय स्क्वेअर आर फोर पाय स्क्वेअर आर जसं आहे तसं हे जी जसं आहे तसं आता त्यानंतर पुढची स्टेप ही मिळते काय केलं आहे दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतलं टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट झालं टी फोरचं स्क्वेअर रूट झालं टू पाय स्क्वेअरचा स्क्वेअर रूट झालं पाय आर आता तो स्क्वेअर नसल्यामुळं स्क्वेअर रूटमध्ये घेतला आणि जी टॅन थिटा हे सुद्धा स्क्वेअर नसल्यामुळं ते सुद्धा स्क्वेअर रूटमध्ये घेतलं आणि हे इक्वेशन आपल्याला मिळालं फोर हे इक्वेशन ॲक्च्युली पिरियडचा फॉर्म्युला देतं परंतु आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये इझिली मेजरेबल क्वांटिटीज आणायच्या आहेत म्हणजे कसं की आपण याच्यामध्ये आता फिरणाऱ्या सर्कलची रेडियस काय सहजासहजी मोजू शकत नाही किंवा हा अँगल काय मोजू शकत नाही आपल्याला मोजणं ना काय सोपं आहे तर लेंथ स्ट्रिंगची लेंथ ती फिक्स आहे म्हणजे मोशन सुरू व्हायच्या अगोदरच तुम्ही ती लेंथ मोजून घेऊ शकता किंवा तुम्हाला पाहिजे त्या लेंथची स्ट्रिंग तुम्ही घेऊ शकता म्हणजे यामध्ये लेंथ आणायचं आहे आपल्याला तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल फ्रॉम फिगर साईन थिटा इक्वल टू आर आपण एल मगाशीच मी तुम्हाला सांगितलं साईन थिटा इज इक्वल टू ही रेडियस आहे आर अपॉन हायपोटेनस एल त्याच्याहून आर इक्वल टू एल साईन थिएटा म्हणजे हे रेडियस आर इक्वल टू एल साईन थिटा कसं येतं ते मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं या ट्राएंगलवरून त्यामुळं आरची व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवणार एल साईन थिएटा किपिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फोर वी गेट टीकडो टू पाय एल साइन थिटा आपण जी टॅन थिटा आता थिटा दोनदा आला या ठिकाणी तर एकदाच आपण आणू त्याला आरच्या ठिकाणी एल सायन थिटा ठेवलं आपण आणि बाकी डिनॉमिनेटरमध्ये जसं आहे तसं मग अजून सिम्प्लिफाय याला आपण करू त्यासाठी आपण काय करू तुम्हाला माहिती आहे की टॅन थिटा म्हणजे काय असतं साईन थिएटा आपण कॉस थिटा हे साईन थिटा आणि वर साईन थिटा ते कॅन्सल होईल डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कॉस थिटा तो न्युमिरेटरमध्ये जाईल आणि ही पुढची स्टेप आपल्याला अशी मिळेल इक्वेशन फाईव्ह दिस एक्सप्रेशन गिव्हज पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम सॉरी पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणजे तुम्हाला लेंथ मोजावी लागेल ही लेंथ मोजावी लागेल जे कॉन्स्टंट असतं नाईन पॉईंट एट यस आयमध्ये घेतलं तर आणि सी जी एसमध्ये घेतलं तर नाईन एटी सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आणि थेटा हा अँगल तुम्ही ठेवू शकता थर्टी डिग्रीच्या अँगलनी फिरवायचं का फोर्टी डिग्री का फिफ्टी डिग्री नाही तो थेटा आपण ठरवू शकतो म्हणजे थिएटा तुम्हाला माहीत असेल लेंथ माहीत असेल जी कॉन्स्टंटच आहे तर तुम्ही पिरियड सांगू शकता म्हणजे इवन मोशन स्टार्ट करण्यापूर्वी तुम तुम्ही सांगू शकता की ही बॉडी एक फेरी किती वेळात पूर्ण करेल कारण लेंथ स्ट्रिंगची तुम्ही मोजून घेता तुम्हाला माहीत असते तुम्हीच ती घेता मोजून जी फिक्स आहे नाईन पॉईंट एट यस आयमध्ये आणि थिटा समजा तुम्ही ठरवलं आहे की थर्टी डिग्रीचा अँगल द्यायचा आहे थिएटाही तुम्हाला माहीत आहे याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवून तुम्ही सांगू शकता फिरायच्या अगोदरच ऑन पेपर कॅल्क्युलेशन्स करून तुम्ही सांगू शकता की या कोनिकल पेंडुलमचा पिरियड काय असेल तो पेंडुलम एक फिरी किती वेळात पूर्ण करेल याच्यावर एक गोष्ट लक्षात येते की हा जो पिरियड आहे या पिरियडच्या फॉर्म्युलामध्ये मास कुठंच नाही या बॉडीचं म्हणजे मासवरती डिपेंड नाही म्हणजे दहा ग्रॅमची वस्तू बांधली तरी तेवढाच पिरियड आणि वीस ग्रॅमची बांधली तरी तेवढाच पिरियड वजनाचा इथं काही फरक पडत नाही वजनाचा म्हणजे मासचा मी या ठिकाणी म्हणतो मास आता फ्रॉम फिगर समजा अजून आपल्याला याच्यामध्ये जर एच आणायचं असेल या फॉर्म्युल्यामध्ये तर तुम्हाला माहिती आहे कॉस्ट थिटा इक्वल टू ॲडजस्टन सॅड एच एन एस एल त्याच्यावर आपण लिहितो एच इक्वल टू एल कॉस्ट थिटा म्हणजे हे जे एच आहे ते एल कॉस्ट थिटा आहे ते मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं मग तुम्ही या ठिकाणी याच्यावरून एल कॉस्ट तिटा जे आहे या इक्वेशनमध्ये फाईव्हमध्ये जे दिसतं त्या ठिकाणी एच ठेवू शकता कीपिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फाईव वी गेट टी इज एक्वल टू टू पाय अंडो रोट एच जी म्हणजे तुम्हाला हाईट माहीत असेल ही आणि जी माहीत असतं ह्या दोन गोष्टीच माहीत असतील तुम्हाला तरी तुम्ही पिरियड काढू शकता की एक फेरी किती वेळात पूर्ण होईल एक राऊंड कंप्लीट करायला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला या पेंडुलमला किती वेळ लागेल हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता दिस इज एन एक्सप्रेशन फॉर पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम हा जो आणि आता याच्यावर फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर आपल्याला माहिती आहे आपण यापूर्वी पाहिलं आहे फ्रिक्वेन्सी आणि पिरियड एकमेकांचे रेसी प्रोकल असतात इ एन इज इक्वल टू वन अपॉइन टी आणि टी इक्वल टू वन अपॉन एन फ्रिक्वेन्सी म्हणजे काय समजा खूप फास्ट फिरला जसा फॅन फिरतो त्या पद्धतीने तर एका सेकंदामध्ये तो बऱ्याच बरेच रिव्होल्युशन्स करेल म्हणजे पन्नास शंभर दीडशे दोनशे तर किती करेल फ्रिक्वेन्सी काय असेल त्याचा फॉर्म्युला याचं फक्त रेसी प्रोकल घ्यायचं म्हणजे उलट करायचं कारण इ एन इक्वल टू वन अपॉइंट टी असतं म्हणजे हे जे टूप पाय न्युमेरेटरमध्ये ते डिनॉमिनेटरमध्ये जाईल आणि हा फॉर्म्युला तुम्ही समजा घेतला हा पाच नंबरचा तर टू पाय डिनॉमिनेटरमध्ये जाईल जी जे डिनॉमिनेटरमध्ये ते न्युमेरेटरमध्ये जाईल आणि यल कॉस्टिटा जे न्युमेरेटरमध्ये आहे ते डिनॉमिनेटरमध्ये जाईल हा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होईल किंवा हा वापरायचा असेल तरीसुद्धा हे टू पाय न्युमेरेटरचं डिनॉमिनेटरमध्ये जाईल आणि एच अपॉन जी ते उलट होईल जी अपॉन एच तर अशा पद्धतीने आज आपण कोनिकाल पेंडुलमबद्दल शिकलो आहे धन्यवाद